फुटबॉल म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर उभे राहतात मेस्सी, रोनाल्डो आणि सुनील छेत्री सारखे दिग्गज खेळाडू. युरोपीय देशांमध्ये प्रसिद्ध असलेला फुटबॉल हा खेळ आता अरबस्तानामध्ये आपली ओळख निर्माण करतोय. सौदी अरेबिया हे तेलसंपन्न राष्ट्र आता या खेळाचा एक बादशाह म्हणून समोर येतोय. मात्र सौदी अरेबिया हे राष्ट्र या खेळामध्ये एवढा पैसा का उठतोय, या राष्ट्रामध्ये किती क्लब आहेत आणि त्याचबरोबर त्यामध्ये किती दिग्गज खेळाडू आहेत, जाणून घेऊ आजच्या लेट्स अप विषय सोपाच्या माध्यमातून. सुरुवातीला पाहूयात या राष्ट्रामध्ये फुटबॉल या खेळासाठी ओतलेला एवढा बक्कळ निधी आला तरी कसा. कोणत्याही लीगमध्ये खेळाडूंना विकत घेण्यासाठी कोट्यवधींची बोली लावली जाते, त्यामध्ये क्रिकेटपेक्षाही जास्त पैसा हा फुटबॉल या खेळासाठी लावला जातो. साधारणतः या खेळाडूंवर बोली लावताना खाजगी व्यक्ती, कंपन्या यांच्याकडून या बोली लावल्या जातात. मात्र सौदी या राष्ट्रामध्ये या खेळाडूंवर बोली लावण्यासाठी थेट सरकारी खजिनाच खुला करण्यात आलाय. यामध्ये सौदी प्रो लीगमध्ये खेळणाऱ्या 18 प्रमुख संघांपैकी 4 प्रमुख संघातील 75% भाग भांडवल हे तेथील पब्लिक फंड म्हणजेच PFI मधून लावण्यात आले. आता पाहूयात सौदी लीगमध्ये खेळणारे सरकारने खरेदी केलेले हे 4 प्रमुख क्लब नेमके कोणते. अल हिलाल, अल नासर, अल अहली आणि अल इत्तिहाद हे ते सौदीतील 4 प्रमुख फुटबॉल क्लब. आणि या 4ही फुटबॉल क्लबमध्ये जगातील प्रसिद्ध खेळाडू खेळत आहेत. यामध्ये मँचेस्टर युनायटेड पासून वेगळा झालेला स्टार फुटबॉलपटू क्रिस्टियानो रोनाल्डो आता सौदीच्या अल नासर या फुटबॉल क्लबकडून खेळणार आहे. तर फ्रेंच स्ट्रायकर करीम बेंझिमा यांनी सौदीच्या अल इत्तेहादची वाट धरली आहे. तर चेल्सी आणि फ्रान्सचा मिडफिल्डर म्हणून ओळख असलेला एंगोलो कांते हा देखील याच क्लबशी जोडलेला आहे. तर क्रोएशियन फुटबॉलपटू मार्सेलो ब्रोझोविच हा अल नासरशी करारबद्ध झालाय. तर दुसरीकडे 26 वर्षीय पोर्तुगीज फुटबॉलपटू रुबेन नेवेस हा अल हिलाल कडून खेळणार आहे. त्यामुळे जगातील प्रसिद्ध फुटबॉलपटू सौदीच्या या 4 मोठ्या क्लबमध्ये खेळणार असल्याने आणखी एक बातमी समोर आली आहे. ही बातमी म्हणजे सौदीच्या अल हिलाल या फुटबॉल क्लबने फ्रान्सचा प्रसिद्ध खेळाडू असलेला किलियन एम्बापेवर विक्रमी बोली लावली आहे. या क्लबने एम्बापेला संघात घेण्यासाठी तब्बल 30 कोटी युरोची बोली लावली आहे. भारतीय रुपयामध्ये सांगायचं झालं तर ही बोली तब्बल 27.95 कोटी आणि 77 लाखांची आहे. आणि फ्रान्सच्या एम्बापेने ही बोली जर स्वीकारली तर तो जगातील सगळ्यात महागडा फुटबॉलपटू ठरणार आहे. आता पाहूयात सौदी अरेबिया फुटबॉलसाठी एवढा पैसा का खर्च करते. तर 2030 मध्ये होणाऱ्या फुटबॉलच्या विश्वचषक स्पर्धेसाठी संयुक्त यजमान पदासाठी जगातील सौदी अरेबिया, इजिप्त आणि ग्रीस हे 3 राष्ट्र स्पर्धेत आहेत. तसेच या राष्ट्रांना विश्वचषकाचं संयुक्त यजमानपद मिळालं तर त्यातल्या त्यात सर्वात महत्वाचे सामने आपल्या देशाकडे खेचून आणण्याचा प्रयत्न सौदी अरेबिया करते. त्यासाठी पुढील 5 वर्षांमध्ये जगातील सर्वोत्कृष्ट 100 खेळाडू हे आपल्या सौदीच्या SPL या लीगकडून खेळतील अशी महत्वाकांक्षा सौदीच्या फुटबॉल व्यवस्थापनाची आहे. आणि याच दृष्टीने बहुतेक सर्वच मोठ्या शहरांमध्ये फुटबॉलच्या सुविधा त्याचबरोबर युथ अकॅडमींचं काम हे युद्ध पातळीवर सुरू असल्याचं सौदीमध्ये दिसून येत आहे. दरम्यान जगभरात क्रिकेट, फुटबॉल, बास्केटबॉल आणि हॉकी या खेळांच्या वेगवेगळ्या लीग भरवल्या जातात. त्यात पाण्यासारखा पैसा देखील ओतला जातो. त्यात आता सौदी हा फुटबॉलचा नवा सौदागर बनू पाहतोय आणि त्यासाठीच त्यांनी ही लीग आयोजित करण्याचा प्लॅन केलाय. आणि याच माध्यमातून आपल्या देशातील पर्यटन वाढवून आर्थिक भरभराट आणि आर्थिक लाभ मिळवण्याचा हेतू या देशाचा असल्याचं दिसून येत आहे. मात्र फुटबॉल असो किंवा पर्यटक यांच्या दृष्टीने युरोपियन देशांमधलं वातावरण हे खुलं असतं. मात्र दुसरीकडे सौदी अरेबिया सारख्या या अरब राष्ट्रांमध्ये बंधनं पाळावी लागतात. त्यामुळे आगामी काळात आयोजित करण्यात येणारी ही लीग किती यशस्वी होती हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. त्यामुळे मंडळी, सौदी अरेबिया आयोजित करत असणाऱ्या या फुटबॉल लीगबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की कळवा. आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी फॉलो करा लेट्सअप मराठीला. त्याचबरोबर आमच्या लेट्सअप मराठी या YouTube चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.